गुड मॉर्निंग मित्रांनो, नवीन पॉइंट आज आपण बघणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण डायमेन्शनल ॲनालिसिस जे आहे त्याचे काही टाईप्स जे किंवा कोणकोणत्या प्रकारे आपण डायमेन्शनल ॲनालिसिस हे करू शकतो त्याचा आपण विचार केला. तीन फेजमध्ये, तीन पॉईंटमध्ये तो टॉपिक जो आहे तो आपण क्लिअर केलेला आहे. जनरली परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न असो किंवा प्रॉब्लेम्स असो ते बऱ्याचदा विचारलेले आहेत, विचारले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही तो पॉईंट जो येतो व्यवस्थितपणे अभ्यासा, लेक्चर व्यवस्थित बघा. आता आजच्या लेक्चरला आपलं थोडंसं थिअरॉटिकल पार्ट आहे, त्याच्यामुळे सोप्यात सोपं म्हणून तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे आहे तुमच्यासमोर त्याच्या थ्रू तुम्हाला या ठिकाणी हा आजचा पॉईंट जो येतो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ओके, जनरली आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा पॉईंट बघितल्यानंतर आपला पुढचा पॉईंट जो आहे तो आपण आज बघणार आहोत, जो आहे लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसचा. म्हणजे तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिस करत असताना काय लिमिटेशन त्या ठिकाणी येतात किंवा लिमिटेशन नेमक्या कोणकोणत्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी फेस करायचे असतात त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू. ओके, तर पहिलं लिमिटेशन तुम्हाला जे येत आहे किंवा जे येणार आहे ते लिमिटेशन म्हणजे द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. तुमच्या डायमेन्शनलेस कॉन्स्टंट जे असतात त्या ज्या व्हॅल्यू आहे त्या तुमच्या एक्सपेरिमेंटल केल्यानंतर, म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी डायमेन्शनल कॉन्स्टंट जो आहे तो मिळू शकतो असं त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करता येतो. डायमेन्शनल ॲनालिसिस जे आहे cannot be used to derive relations involving trigonometry, exponential term and logarithmic function. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला अशी एक कंडिशन त्या ठिकाणी देऊन टाकलेली आहे की डायमेन्शनल ॲनालिसिस जे ज्याचे तीन प्रकार आपण बघितले ते नेमकं कोणत्या ठिकाणी आपण वापरू शकतो आणि कोणत्या ठिकाणी वापरू शकत नाही त्याचं या ठिकाणी लिमिटेशन तुम्हाला दिलेलं आहे. सेकंड क्वांटिटीमध्ये तुम्हाला इथं म्हटलेलं आहे की डायमेन्शनल ॲनालिसिस कॅननॉट बी यूज टू डिराईव्ह रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्री, एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक फंक्शन. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री फंक्शन असेल, साईन, कॉस, टॅन, कॉट आपण म्हणतो, किंवा एक्सपोनेन्शियल पार्ट असेल म्हणजे काहीतरी ई रेस टू एक्स अशा ए रेस टू एम, ए रेस टू एनच्या फॅक्टरचा त्या ठिकाणी पार्ट असेल आणि लॉगॅरिथमिक फंक्शन, तर त्यावेळेस तुम्ही त्याचं डायमेन्शन डायमेन्शनली ॲनालिसिस जे आहे म्हणजे लेंथ, मास, टाईमचं फॅक्टर घेऊन ते डिराईव्ह करू शकत नाही असं त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. ओके, सेकंड लिमिटेशन तुमचं ते होतं. त्याच्यानंतर धीस मेथड जी आहे तुमची, जी ती मेथड आहे ती इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज नॉट डायमेन्शनललेस क्वांटिटी. जे ही मेथड जी आहे तुमची डायमेन्शनल ॲनालिसिसची जी मेथड आहे ती अशा ठिकाणी यूज करता येत नाही की ज्या ठिकाणी तुमचा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी साईन त्या ठिकाणी येतो. आता कालच्या लेक्चरला तुम्हाला तिसरं जे आपण कंडिशन बघितली, तिसरं जे डायमेन्शनल ॲनालिसिस बघितलं त्याच्यात तुम्हाला टी इज प्रपोर्शनल टू के एल जी होता, बरोबर. तो जो के होता हा आपण बोललो होतो की तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्याचं डायमेन्शन जे आहे ते आपण त्या ठिकाणी घेतलं नव्हतं. ओके, व्यवस्थित जर तुम्ही समजा कालचं लेक्चर ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच ते क्लिक होईल की ज्या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो त्याचं डायमेन्शन आपण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे असे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी पुढे येतील किंवा नंबर ऑफ स्टेटमेंट त्या ठिकाणी तुम्हाला पुढे बघायला मिळतील. त्यावेळेस समजून घ्यायचं की त्या डायमेन्शनलेस जे कॉन्स्टंट असतात डायमेन्शनली ते आपण त्याचं डायमेन्शन आपण घेऊ शकत नाही, एवढं साधं आणि सोपं त्याचं मिनिंग आहे. ओके, शेवटचा जो पार्ट आहे तो असा आहे की इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजे काही असे इक्वेशन्स आहेत की त्याच्या टर्म्स ज्या आहेत त्या टर्मचे सारखे डायमेन्शन त्या ठिकाणी असतील, काही अशा कंडिशन असतील किंवा काही अशा प्रॉपर्टी असतील की त्याचे टर्म्स जे आहेत त्या ठिकाणी ते डायमेन्शनली त्या ठिकाणी डायमेन्शन त्यांचे जे ते सारखे येतात, परंतु एखाद्या इक्वेशनमध्ये अशा दोन कंडिशन असतील, दोन फॅक्ट, दोन क्वांटिटी असतील की त्याचे डायमेन्शन हे सारखे असतील. म्हणजे तुम्हाला व्ही आणि यूचं आपण पहिलं कंडिशन त्या ठिकाणी घेतली, इथे व्ही पण आपण म्हटलं होतं की व्हेलोसिटी आहे आणि यू पण आपण म्हटलं होतं की ती पण व्हेलोसिटी आहे. ओके, तसं त्या ठिकाणी याला आपण ते म्हणू शकतो, बट इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युझिंग डायमेन्शनल इक्वेशन. परंतु आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा येतो
की त्याचं जे प्रेझेन्स आहे युजिंग डायमेन्शनल इक्वेशन ते आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे लिमिटेशन जे आहे त्या पॉईंटचे आपल्याला ह्या ठिकाणी बघता आले, किंवा ते जे लिमिटेशन त्या ठिकाणी आहे ते आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो. ह्याच्यानंतर आपला पुढचा पार्ट येतो तो आहे एरर्स इन मेजरमेंटचा, म्हणजे मेजरमेंट करत असताना तुम्हाला काय एरर्स त्या ठिकाणी येतात त्याचा आपण आता विचार करू. थिओरिटिकल पार्ट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला हे PPT थ्रूच त्या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे. व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या, ऐकून घ्या, वाचून घ्या, तो पॉईंट नेमका क्लिअर करून घ्या. ओके, एरर्सचा जो पार्ट ह्या ठिकाणी म्हटलेला आहे एरर्स इन मेजरमेंट, त्याच्यामध्ये जनरली दोन टाईप्स जे त्या ठिकाणी येतात, टू टाईप्स ऑफ एरर्स. त्यातला पहिला जो आहे तो सिस्टमॅटिक एरर आहे आणि दुसरा जो आहे तो रँडम एरर आहे. काय? पहिला जो आहे तो सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा जो आहे तो रँडम एरर आहे. ओके, आता हा सिस्टमॅटिक एरर जो आहे तो नेमका काय आहे, तर तो एखाद्या एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये किंवा एखाद्या मेजरमेंट करत असताना तुम्हाला इनॲक्युरेसी त्या ठिकाणी येते, बरोबर. आता ती नेमके कशाप्रकारे आहे तर त्याचे परत पुढे सबपार्ट्स पडलेले आहे. त्यातला पहिला पार्ट जो येतो आपण बघू, इन्स्ट्रुमेंटल एरर. म्हणजे काही वेळेस असं असतं की आपण समजा एक्सपेरिमेंट करायला जातो तर त्यावेळेस असा प्रॉब्लेम आपल्याला येतो की इन्स्ट्रुमेंट जे आपले असतात त्याचे डिफेक्ट असतात, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट, आणि त्याच्यामुळे प्रॉपर मेजरमेंट जे ते आपलं त्या ठिकाणी होत नाही. काही वेळेस तुम्ही जर थर्मोमीटर बघितलेलं असेल तर एक एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण घेऊ की थर्मोमीटरचं जर समजा तिथे नंबर ऑफ लाईन्स त्या ठिकाणी असतात, त्या लाईन्सवरती 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं त्या ठिकाणी असतं. अशा नंबर ऑफ लाईन्स त्या ठिकाणी थर्मोमीटरमध्ये असतात आपण बघितलेलं आहे. तर जर समजा सुरुवातीचा जर डिजिट समजा 0 हा ह्या पहिल्या लाईनच्या जर वरती चालला गेला तर आपल्याला ते रिडिंग घ्यायला प्रॉब्लेम येतो. म्हणजे थर्मोमीटर जर तुम्ही डोळ्यासमोर चित्र तुम्ही तसं आणलं तर त्याच्यामध्ये म्हणजे 0 जर समजा याच्यावरती गेला तर 1 त्या ठिकाणी खालती येतो, परत पुढे असं नंबर ऑफ करत करत त्या ठिकाणी 2 पुढे येतो, 3 पुढे येतो, पण मग त्याच्यामध्ये काय होतं की एक एक डिजिटचा मायनर असा डिफेक्ट जो आहे त्या ठिकाणी तो अराईज होऊन जातो. म्हणजे थोडंसंही त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटल फॉल्ट असला तर आपल्याला त्या ठिकाणी मेजरमेंट जे ते व्यवस्थित करता येत नाही असं त्याचं मिनिंग आहे. इन्स्ट्रुमेंटल फॉल्टचा एररचा अर्थ काय आहे की जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही घेणार आहात किंवा जे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरायचं आहे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये फॉल्ट नको, आणि जर फॉल्ट असला तर मग तो तुमचा डिफेक्टिव्ह एरर त्या ठिकाणी असतो, बरोबर. म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एररचा तो त्या ठिकाणी भाग जो आहे किंवा पॉईंट जो येतो त्या ठिकाणी तुम्हाला बघता येतो. सेकंड जो फेज आहे तो तुमचा पर्सनल एरर आहे. ह्युमन पार्टचा तो एक भाग आहे, पर्सनल एरर आपण त्याला म्हणतो, किंवा ह्युमन एरर त्याला असं सेकंड नाव जे त्या ठिकाणी ते दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे ह्या पॉईंटला आपण इथं पर्सनल एरर जे आहे ते पण म्हणू शकतो किंवा ह्युमन एरर त्याला म्हणतो. आता हा जो एरर आहे हा आपला म्हणजे आपल्यामुळे होणारा तो एरर आहे. नेमकं कसा? तर ज्यावेळेस एखादी इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे दिलेलं असतं आणि आपण ज्यावेळेस रिडिंग घ्यायला जातो किंवा एक्सपेरिमेंट करायला जातो तर त्यावेळेस आपल्या काही चुका असतात, बारीक चुका, तर त्या आपल्या फॉल्टमुळे त्या ठिकाणी येऊ शकतात ते एक्सपेरिमेंट करत असताना, आणि त्याच्यामुळे जे मेजरमेंट होतं ते मेजरमेंट पूर्णपणे त्या ठिकाणी पर्सनल एरर म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, बरोबर. म्हणजे द एरर्स इंट्रोड्यूस ड्यू टू फॉल्ट ऑफ अन ऑब्झर्वर, काय म्हटले त्यांनी की द एरर इंट्रोड्यूस ड्यू टू फॉल्ट ऑफ अन ऑब्झर्वर टेकिंग रिडिंग्स, ज्यावेळेस तो ऑब्झर्वर जो आहे रिडिंग घ्यायला जातो आणि त्याच्या फॉल्टमुळे त्या ठिकाणी जर एरर अराईज झाला तर त्याला आपण त्या ठिकाणी पर्सनल एरर जे आहे ते म्हणू शकतो, बरोबर. म्हणजे साधं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करत आहात, काहीतरी रिडिंग तुम्ही बघत आहात किंवा काहीतरी तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे, आणि जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुमच्या काहीतरी चूक झाली मेजरमेंट करत असताना तर तो मेजरमेंट त्या ठिकाणी चुकतंच, परंतु तो फॉल्ट नेमका कशामुळे आहे तर तुमच्यामुळे आहे, ऑब्झर्वरमुळे आहे, त्याच्यामुळे त्या पॉईंटला ह्या ठिकाणी आपण पर्सनल एरर जे आहे ते त्या ठिकाणी म्हणू शकतो, किंवा काहीतरी फॉल्ट आपल्यामध्ये आहे किंवा आपल्या मेजरमेंटमध्ये झाला त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो पॉईंट जो आहे त्या ठिकाणी तो क्लिअर करता येतो. ओके, म्हणजे अशा प्रकारे हा ह्युमन एररचा जो पार्ट आहे किंवा पर्सनल एररचा जो पार्ट आहे तो आपण एक्सप्लेन करू शकतो. नंतर जो पार्ट आहे तो एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता हा जो पार्ट आहे तो इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक म्हणजे एक्सपेरिमेंट करायचा कसा? एखादी समजा सेटअप तुम्हाला दिला, एखादी इन्स्ट्रुमेंट जे तुम्हाला दिलं आणि तुम्हाला नेमकं माहीत नाही की त्याच्यात एक्सपेरिमेंट कसा करायचा असतो,
त्याच्यामुळे पण त्या ठिकाणी एरर जो आहे तो त्या ठिकाणी अराईज होऊ शकतो, आणि त्याच्यावरून तुम्ही जो त्या ठिकाणी एरर येणार आहे तो त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतात. ओके, म्हणजे तो एरर जो आहे तो कशामुळे आहे, तर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला त्या ठिकाणी सेटअप दिलेला आहे, त्याची सेटिंग तुम्हाला करता येत नाही किंवा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम तुम्हाला येते, तर त्याच्यामुळे पण त्या ठिकाणी तो एरर तुमचा जो आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो. अशा प्रकारे हे तीन पॉईंट्स ह्या ठिकाणी एररचे आहेत. आणि जर हे एरर्स आहेत जर तुम्हाला समजा त्या ठिकाणी मिनिमाइज करायचे असतील, तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहिजे, तर करेक्ट इन्स्ट्रुमेंट पाहिजे, इन्स्ट्रुमेंट चांगलं पाहिजे, फॉलोईंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर, तुम्हाला चांगली प्रोसिजर त्या ठिकाणी माहिती पाहिजे, आणि रिमूव्हिंग पर्सनल एरर, आणि आपला जो काही ऑब्झर्वरचा प्रॉब्लेम होता तो आपला त्या ठिकाणी क्लिअर करता आला पाहिजे. आणि तेव्हाच आपण ह्या ठिकाणी हे एरर्स जे आहेत किंवा एररचा जो भाग आहे तो या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगू शकतो. ओके, अशा प्रकारे हे तीन पॉईंट जे आहेत ते आपल्याला ह्या एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये किंवा सिस्टमॅटिक एररचे हे तीन पॉईंट जे आहेत ते आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके, नंतरचा जो पार्ट आहे आपला तो रँडम एररचा आहे. जे एररचे मेन पार्ट आहे त्यातला हा सेकंड पार्ट आहे. तर हा एरर तुम्हाला काय सांगतो, डेफिनेशनच तुमच्यासमोरती आहे की द एरर्स विच आर कॉज ड्यू टू मिनट चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन. म्हणजे काहीतरी चेंज जो आहे, एका मिनिट चेंज म्हणजे मिनिट म्हणा किंवा सेकंड, असं काहीतरी टेम्परेचर कमी जास्त झालं किंवा कंडिशन त्या ठिकाणी झालं किंवा प्रेशरचा चेंज त्या ठिकाणी झाला, फ्लक्च्युएशन इन व्होल्टेज झालं, तर त्यावेळेस जो एक्सपेरिमेंट आपण करू त्यावेळेसच्या एक्सपेरिमेंट करत असतानाच्या कन्सेप्टला आपण त्या ठिकाणी रँडम एरर असं म्हणू शकतो. म्हणजे काय होतं, तर काही वेळेस कंडिशन जे आहे त्या म्हणजे रूममध्ये समजा तुम्ही एखादी ऑब्झर्वेशन करतात, हिटिंगचा प्रॉब्लेम आला, तर त्यावेळेस टेम्परेचरचा समजा काहीतरी त्या ठिकाणी चेंज झाला किंवा एखादी गॅस प्रेशरचं तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करता, तर त्यावेळेस समजा प्रेशरचं त्या ठिकाणी मायनर चेंज झाला, किंवा काही वेळेस व्होल्टेजमध्ये फ्लक्च्युएशन झालं म्हणजे लाईट कमी जास्त व्होल्टेज त्या ठिकाणी जर प्रमाण झालं, आणि त्यावेळेस तुम्ही परफॉर्म केलेला जो एक्सपेरिमेंट असेल तो पूर्णपणे त्या ठिकाणी काहीतरी एरर त्या ठिकाणी असेल, आणि तशा टाईपच्या एररला तुम्हाला रँडम एरर जे आहे ते म्हणता येतं. बरोबर, आता रँडम एरर जो आहे तो तुमचा इन्क्रीज किंवा डिक्रीज म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेमकं काय आहे, तर ते रिडिंग्स जे तुम्ही घेणार आहात त्या तुमच्या एकतर ते करेक्ट पण होऊ शकतं किंवा चुकीचं पण होऊ शकतं, असं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा तो उल्लेख केलेला आहे. रँडम एरर जो आहे तो कॅननॉट बी इलिमिनेटिंग कम्प्लिटली, म्हणजे पूर्णपणे तो इलिमिनेट करता येत नाही, बट कॅन बी मिनिमाइज, परंतु आपण त्याला कमी प्रमाणात त्या ठिकाणी रँडम एररचा जो कन्सेप्ट आहे तो करू शकतो बाय टेकिंग मल्टिपल ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेटिंग देअर मीन. म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करून किंवा मॅथमॅटिकल स्टेप करून आपण त्याला मिनिमाइज करू शकतो. ओके, अशा प्रकारची ही संकल्पना आहे किंवा अशा प्रकारची ती कन्सेप्ट आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट एस्टिमेशन ऑफ एरर. आता जे एरर आहे ते नेमके कसे आपण एस्टिमेट करू शकतो किंवा त्याचे नेमके प्रकार कोणकोणते आहे त्याचा आपण ह्या ठिकाणी आता विचार करू. तीन चार चार ते पाच पॉईंटमध्ये तुम्हाला एस्टिमेशन ऑफ एरर जे आहे ते करायचे आहेत. म्हणजे मिनिमायझेशन जे आपण म्हटलं होतं एररचं, ते नेमकं कसं कोणत्या कोणत्या स्टेप्सने आपण जाऊ शकतो त्याचा ह्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. पहिली जी कन्सेप्ट आहे ती आपली आहे अरिथमेटिक मीन. बरोबर, आता अरिथमेटिक मीन म्हणजे काय असतं की द मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू ऑफ अ लार्ज नंबर ऑफ रीडिंग्स ऑफ क्वांटिटी इज कॉल्ड द अरिथमेटिक मीन. म्हणजे तुम्हाला एक प्रॉबेबल अशी सुटेबल अशी तुम्ही एक व्हॅल्यू जी आहे, तुम्ही समजा 5 ते 6 रीडिंग्स त्या ठिकाणी घेत आहात, आणि त्या 5 ते 6 रीडिंग्समधली अशी एक ज्या रीडिंग्स तुमच्या आलेल्या आहेत त्याच्यापैकी एखादी व्हॅल्यू तुम्हाला अशी वाटते की ती ह्या 5-6 व्हॅल्यूच्या एकदम नियर अबाउट आहे, म्हणजे तशी व्हॅल्यू जर तुम्ही त्या ठिकाणी घेतली तर त्या व्हॅल्यूला तुम्ही म्हणजे मेन व्हॅल्यू ती येते. साधा आपण सरासरी कसं काढतो, मेन समजा 5 रीडिंग आल्या तर 5 बेरीज करतो डिवाइड भागेला 5, म्हणजे नंबर ऑफ जेवढे तुमचे टर्म्स आहेत किंवा नंबर ऑफ रीडिंग्स आहेत तसे तोच कन्सेप्ट या ठिकाणी. बरोबर, म्हणजे इफ A1 A2 A3 अप टू AN आर एन नंबर ऑफ रीडिंग, समजा एन नंबर ऑफ रीडिंग्स तुम्ही घेतलेले आहेत टेकन फॉर मेजरमेंट ऑफ अ क्वांटिटी, कोणतरी क्वांटिटी असेल, तर मग त्यावेळेस त्याची मेन व्हॅल्यू काय आली, तर आपण डायरेक्ट सरासकट त्यांची बेरीज करतो आणि भागेला जेवढ्या त्या क्वांटिटीज आहेत त्या तेवढ्या क्वांटिटीने आपण त्याला डिवाइड करतो. 5 असतील तर 5 भागू, 6 असतील तर 6 भागू, 10 ॲडिशन समजा तुम्ही करत असाल तर 10 भागू, किंवा एन नंबर समजा त्या ठिकाणी रीडिंग्स असतील तर एनने तुम्ही त्या ठिकाणी डिवाइड करू शकता. त्याचाच तुम्हाला या ठिकाणी अरिथमेटिक मीन जो येतो दिलेला आहे.
म्हणजे ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री अप टू ए एन, एनपर्यंत तुम्ही त्याला जर ॲडिशन करत आहात, मीन काढत आहात, तर त्याला डिवाइड बाय एन व्हॅल्यू. ही लिहिण्याची अजून एक वेगळी पद्धत आहे की अरिथमेटिक मीन बिकम्स वन अपॉन एन टाइम्स समेशन ऑफ ए आय. ए जी आहे तुमची ती क्वांटिटी आहे, आणि हा जो आय आहे तो आय नेमका काय आहे तर इथे दिलेला आहे की आय इज इक्वल टू वन टू एन. बरोबर, एन म्हणजे काय तुमचा, तर तो इथे दिलेला आहे नंबर ऑफ रीडिंग्स त्या ठिकाणी. जेवढ्या तुम्ही रीडिंग घेतात किंवा काहीतरी त्या ठिकाणी एक्सप्लेन करता त्याच्या संदर्भातला तो वापरलेला नोटेशन आहे, वापरलेलं ते सिम्बॉल आहे. ओके, जसं अरिथमेटिक मीन आहे तसंच तुमचा पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे ॲब्सोल्यूट एररचा. आता ह्या ॲब्सोल्यूट एररमध्ये काय असतं की फॉर अ गिवन सेट ऑफ मेजरमेंट ऑफ अ क्वांटिटी द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. म्हणजे तुमची ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय असतं की तुम्ही जे अरिथमेटिक मीन आता अगोदर आपण काढला त्या मीन व्हॅल्यूमधनं तुमचं ॲक्च्युअल जे डिफरन्स बिटवीन मेन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. बरोबर, म्हणजे जो तुमचा मेजरमेंटचा रीडिंगचा जेवढी रीडिंग तुम्ही घेत आहात त्या प्रत्येक रीडिंगमधली तुम्हाला जर ॲब्सोल्यूट एरर काढायचा असला तर तो कसा काढायचा, तर जी तुमची मीन आहे व्हॅल्यू आलेली मीन अरिथमेटिक मीनची ती पूर्ण मीन मायनस तुमची इंडिव्हिज्युअल रीडिंग जी असेल ती. आता आपण जसं सुरुवातीला मागच्या पॉईंटमध्ये बोललो की पाचची बेरीज करतो आणि डिवाइड बाय तेवढ्या समजा जेवढ्या संख्या तुम्ही जेवढी रीडिंग तुम्ही घेत आहात तेवढी रीडिंगची बेरीज करतो आणि डिवाइड बाय तेवढे नंबर. तसं प्रत्येक म्हणजे तो तुमचा झाला मीन, त्या मीन व्हॅल्यूमधनं तुम्हाला जे 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 रीडिंग तुम्ही घेतात एक एक अप टू एन टर्न समजा, तर त्यावेळेसच्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूला त्या मीन व्हॅल्यूमधनं तुम्हाला ते सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके, म्हणजे जसं समजा आता ॲब्सोल्यूट एरर ऑफ ए वन घेतला तर अरिथमेटिक मीन मायनस ए वन, आता हा ए वन जे तुमची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू झाली, हा फॉर्म्युला तुमचा झाला की ॲब्सोल्यूट एरर बिकम्स मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. डेल्टा ए टू झाला तर तो आपण कसा काढू, तर ए मीन मायनस ए टू. अप टू ए एन समजा तुम्ही रीडिंग घेतल्या तर ते कसे काढू, तर ए एन डेल्टा ए एन बिकम्स डेल्टा ए मीन मायनस ए एन. या ठिकाणी मॉड याच्यासाठी दिलेली आहे की येणारी व्हॅल्यू आपली जी ती पॉझिटिव्ह आली पाहिजे. मॅग्निट्यूड आपण त्या ठिकाणी घेतो आहे, मॅग्निट्यूड म्हटलं या ठिकाणी शब्द. मॅग्निट्यूड घेतल्यामुळे काय होईल की तुमची याच्यामध्ये असणारी जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती ब्रॅकेटच्या बाहेर येताना ती पॉझिटिव्ह आपण तिला म्हणू शकतो. बरोबर, आता हे झालं तुमचं सगळं हे ॲब्सोल्यूट एररचा पॉईंट हा तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला. नंतरचा पॉईंट आहे आपला तो आहे मीन ॲब्सोल्यूट एररचा. बरोबर, पहिला अरिथमेटिक मीन झाला, दुसरा ॲब्सोल्यूट एरर झाला, तिसरा आता मीन ॲब्सोल्यूट एरर. ह्याच्यामध्ये काय मिळेल किंवा ही कंडिशन नेमकी तुम्हाला काय सांगता येईल की फॉर अ गिव्हन सेट ऑफ मेजरमेंट ऑफ अ सेम क्वांटिटी द अरिथमेटिक मीन ऑफ ऑल द ॲब्सोल्यूट एरर्स इज कॉल्ड मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे तुमचं जो काही तुम्ही समजा या ठिकाणी ॲब्सोल्यूट एरर काढणार आहात त्याचा फक्त मीन या ठिकाणी करायचं आहे, झालं. मीन कसं काढतो आपण, तर जेवढे तुमचे क्वांटिटी असतील त्याची बेरीज आणि जेवढे क्वांटिटी त्याचे नंबर त्याच्या नंबरने आपण त्याला डिवाइड करतो. ॲब्सोल्यूट एरर आपण काढला डेल्टा ए वन डेल्टा ए टू डेल्टा ए एन असं त्याला सिम्बॉल आपण दिलं, त्याची ॲडिशन करायची, जेवढे तुम्ही ते व्हॅल्यूज घेत आहात जेवढे तुमचे त्या ठिकाणी त्या क्वांटिटीज आहेत त्याने फक्त त्याला डिवाइड करायचं. ते पाच असतील तर पाचने, सहा असतील तर सहाने, किंवा एक असेल तर एकने डिवाइड करा. बरोबर, म्हणजे सांगायचं काय की मीन ॲब्सोल्यूट एरर काय आहे, तर तो ॲब्सोल्यूट एररचा फक्त मीन आहे, ॲव्हरेज सरासरी जे आपण म्हणतो. फॉर्म्युला त्याचा वन अपॉन एन टाईम समेशन ऑफ डेल्टा ए आहे. आता डेल्टा जो आहे तो ह्या ठिकाणी ॲब्सोल्यूट एररचा आहे, डेल्टा ए आय व्हेअर आय स्टँड्स फॉर वन टू एन. ओके, अशा प्रकारची ही या ठिकाणी येणारी आपली कन्सेप्ट आहे. नंतरचा जो पार्ट आहे आपला पुढचा एररचा तो आहे रिलेटिव्ह एररचा. साध्या साध्या डेफिनेशन्स ह्या आहेत, त्याच्यामुळे हे पी पी टीच्या माध्यमातून तुम्हाला लवकर समजलं जाईल किंवा सोपं जाईल, त्याच्यामुळे ह्या वेने आपण त्या ठिकाणी जातो आहोत. द रेशो ऑफ द मीन ॲब्सोल्यूट एरर, द रेशो ऑफ द मीन ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी टू इट्स अरिथमेटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, जर तो एक रेशो आहे कशाचा, हा डेल्टा ए जो सिम्बॉल आहे तो आपण कशासाठी वापरलेला आहे, डेल्टा ए तो ॲब्सोल्यूट एररसाठी आहे. नेमकं तो काय घ्यायचं, जर त्याचा मीन भागेला तुमचा अरिथमेटिक मीन जी व्हॅल्यू असेल ती, झाला तुमचं त्या ठिकाणी रिलेटिव्ह एरर. काय रिलेटिव्ह एररचा डिफिनेशन, तुम्ही फक्त हा फॉर्म्युला जो आहे हा लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात राहिला तर त्या फॉर्म्युला लक्षात राहिल्यामुळे तुम्ही रिलेटिव्ह एररचे इथे लगेच सांगू शकता. काय फॉर्म्युला आपला, डेल्टा ए मीन भागेला
अरिथमेटिक मीन म्हणजे डेल्टा ए म्हणजे काय तुमचं ॲब्सोल्यूट एरर मीन. इथं ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मीन ॲब्सोल्यूट एरर टू द अरिथमेटिक मीन व्हॅल्यू अशी त्या ठिकाणी डेफिनेशन आहे. ओके, नंतर तो पॉईंट आपला पुढचा आहे पर्सेंटेज एरर. तर जे रिलेटिव्ह एरर तुमचं येणार आहे, जे रिलेटिव्ह एरर तुमचं येणार आहे त्याला फक्त तुम्हाला 100 मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे द रिलेटिव्ह एरर रिप्रेझेंटेड बाय पर्सेंटेज, दॅट इज त्याचा अर्थ काय की मल्टिप्लाय बाय 100, दॅट इज नॉट इन बट दॅट इज द कॉल्ड पर्सेंटेज एरर. आणि हेच तुमच्यासमोर आहे की डेल्टा ए मीन भागेला ए मीन गुणेला 100 झालं तुमचं पर्सेंटेज एरर. एवढं सोपे ह्या क्वांटिटी आहेत. अरिथमेटिक मीनमध्ये तुम्हाला काय बघायला मिळालं, जर समजा आपण ह्या ठिकाणी बघितलं तर अरिथमेटिक मीनमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय बघायला मिळालं, तर अरिथमेटिक मीनमध्ये आपण फक्त मीन ॲव्हरेज जो आहे किंवा मिनिंग जे आहे ते त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं. नंतरच्या पॉईंटमध्ये आपण ॲब्सोल्यूट एररमध्ये काय बघितलं, तर तो ॲब्सोल्यूट एररची व्हॅल्यू कशी फाईंड करायची, तर जो तुमचा अरिथमेटिक मीन असेल त्याच्यातून तुमची इंडिव्हिज्युअल जी व्हॅल्यू आहे ती सबट्रॅक्ट करायची, जी रीडिंग तुम्ही घेत आहात ती. नंतरच्या पॉईंटमध्ये मीन ॲब्सोल्यूट एरर आपण काय घेतलं, तर जो ॲब्सोल्यूट एरर आहे त्याचं मीन तुम्हाला काढायचं आहे. नंतर रिलेटिव्ह एररमध्ये काय घेतलं, तर अरिथमेटिक मीन व्हॅल्यू सॉरी मीन ॲब्सोल्यूट एरर तुमचा जो आहे तो आणि अरिथमेटिक मीन यांचा रेशो आपण त्या ठिकाणी घेतला. आणि पर्सेंटेज एररमध्ये काय घेतलं, पर्सेंटेज एररमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी काय बघता आलं, तर तो आहे तुमचा म्हणजे जे तुमचं रिलेटिव्ह एरर आहे त्याला 100 मल्टिप्लाय करायचं. एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. पुढचा पॉईंट जो आहे आपला आता शेवटचा ह्या चॅप्टरचा, तो आहे सिग्निफिकंट फिगर्स. ओके, काय आहे तो सिग्निफिकंट फिगर्स. द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन, सर्टन म्हणजे निश्चित, प्लस वन ॲडिशनल डिजिट, प्लस वन ॲडिशनल डिजिट द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन, अनिश्चित समजा या ठिकाणी, बरोबर, इज नोन ॲज सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्सचा अर्थ काय आहे, तर अशी ती एक क्वांटिटी आहे किंवा असा तो एक डिजिट आहे की तो मेजरमेंट करत असताना आपण त्याला प्रॉपर असं निश्चित करू शकतो की याला आपण मोजू शकतो, काउंट करू शकतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर प्लस वन ॲडिशनल डिजिट द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन इज नोन ॲज सिग्निफिकंट फिगर्स. आता ही डेफिनेशन तुम्हाला थोडीशी कॉम्प्लिकेटेड या ठिकाणी वाटेल, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष याचे काही रूल्स किंवा काही क्वांटिटीज या ठिकाणी घेऊ, एक्झाम्पल घेऊ, तेव्हा तुम्हाला लगेच ते सोपं जाईल. लार्जर द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स ऑप्टेन इन अ मेजरमेंट द ग्रेटर इज द ॲक्युरसी. म्हणजे तुम्हाला लार्जर द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, जेवढा मोठा तुमचा सिग्निफिकंट फिगरची ती संख्या असेल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्युरसी जी आहे ते मिळण्याचे जास्त चान्सेस असतात. इफ वन यूजेस द इन्स्ट्रुमेंट ऑफ स्मॉलर लिस्ट काउंट द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट इन्क्रीजेस. जे तुम्ही स्मॉलर लिस्ट काउंट असणारे इन्स्ट्रुमेंट जर यूज केलं तर त्या ठिकाणी नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट जे आहे ते त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतात. ओके, याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण बघू. आणि त्या रूल्समध्ये तुम्हाला सिग्निफिकंट फिगरची जी क्वांटिटी आहे किंवा एक्झाम्पल जे ते लगेच तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक होईल. ऑल द नॉन झिरो डिजिट्स, म्हणजे तुमचे जे डिजिट्स आहेत दॅट शुड बी इन द फॉर्म ऑफ कोणतीही क्वांटिटी, एखादी संख्या असेल तर ऑल द नॉन झिरो डिजिट्स, नॉन झिरो या ठिकाणी म्हणतो शब्द फक्त लक्षात घ्या, आर डिजिट्स आर सिग्निफिकंट. नॉन झिरो जे आहे ते सगळे सिग्निफिकंट आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ द व्हॉल्यूम ऑफ अन ऑब्जेक्ट इज 178.43 सेंटीमीटर क्यूब, मग ह्यावेळेस तुम्हाला सिग्निफिकंट डिजिट्स किती आहे, तर त्यावेळेस तुम्हाला कशी मोजायची, तर त्या ठिकाणी नंबर ऑफ डिजिट किती आहेत, तर 1 आहे, 7 आहे, 8 आहे, 4 आहे आणि 3 आहे, 0 त्या ठिकाणी नाही आहे, बरोबर. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण त्याची जी सिग्निफिकंट डिजिट जी आहे ती किती आहे, तर 5 अशी त्या ठिकाणी काउंट करू शकतो. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असे तुम्हाला त्या ठिकाणी मोजायचे आहेत सिग्निफिकंट डिजिट्स जे आहेत ते नेमकी किती, तर 5 ह्या व्हॅल्यूमध्ये ते आहे, बरोबर. समजा तुम्हाला अशी संख्या दिली की 125 समजा ती संख्या असेल, तर ह्या ठिकाणी तुमचे ती डिजिट जे त्या ठिकाणी सिग्निफिकंट डिजिट जे त्या ठिकाणी 3 आपण म्हणू शकतो. ओके, काय आपण ते म्हणू शकतो, या ठिकाणी 3 जी क्वांटिटी आहे ती आपण ह्या ठिकाणी याला ते म्हणू शकतो. ओके, अशा प्रकारचा हा आपला पॉईंट आहे. फक्त तिथं नॉन झिरो हा जो शब्द आहे याला व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या की ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ऑल नॉन झिरो डिजिट्स जे तुमचे सिग्निफिकंट आहे,
फॉर एक्झाम्पल इफ द व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज 170 म्हणजे त्यात झिरो नको असं त्यांचं म्हणणं आहे पहिल्या ह्याच्या. नंतर असं म्हटलेलं आहे की ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, म्हणजे अशी संख्या येऊ शकते की झिरो येऊ शकतो. पहिल्या याच्यामध्ये आपण म्हटलं की नॉन झिरो जे येते सिग्निफिकंट फिगर नाही आहे, बरोबर. ऑल द नॉन झिरो म्हणजे झिरो जे येते सिग्निफिकंट फिगर नाही असं त्याचा उल्लेख होतो. नॉन झिरो जे झिरो सोडून सर्वचे सर्व सिग्निफिकंट आहे, मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वरती 11, 12, 13, 14 असे ज्या क्वांटिटीज आहेत त्या सर्व सिग्निफिकंट फिगरमध्ये आपण काउंट करू शकतो. परंतु जर असं आलं की समजा एखादी संख्या तुमची आहे की नॉन झिरोच्या व्हॅल्यूमध्ये झिरो येऊन गेला, म्हणजे आता इथं संख्या बघितली तर 165.02 आहे, याच्यामध्ये 1, 6, 5 आणि 2 हे नॉन झिरो आहेत, पण शून्य जो आहे तो शून्य तुमचा झिरो आहे, बरोबर. त्यावेळेस काय करायचं, तर तो जर समजा तुमचा नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येत असेल तर त्याला काउंट करायचा. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी पण तुमची सिग्निफिकंट फिगर जी आहे किंवा सिग्निफिकंट डिजिट जे आहेत त्या ठिकाणी 5 असतील, 1, 6, 5, 0 आणि 2 अशी 1, 2, 3, 4 आणि 5. प्रश्न समजून घ्या, जर समजा संख्या असली आपली 1001 अशी संख्या असली, आता इथं 1 जो आहे तुमचा हा नॉन डिजिट आहे, बरोबर, आणि 0 जे आहे ते 0 आहे, पण ते 0 जे आहे ते तुमच्या नॉन डिजिटमध्ये आहे, म्हणून त्याला आपण सिग्निफिकंट फिगर मोजताना त्याला काउंट करायचं, असा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला सेकंड फेजमध्ये करायचा आहे. ओके, तिसऱ्या फेजमध्ये असं म्हटलेलं आहे की इफ द नंबर लेस दॅन 1, म्हणजे एखादी संख्या अशी आली किंवा एखादी पॉईंट असा आला की तो जर लेस दॅन 1 असेल, द झिरो ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट अँड टू द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट, म्हणजे शून्यपेक्षा समजा कमी संख्या, आता डेसिमल पॉईंटमध्ये संख्या आली, म्हणजे 0.01, 0.1, 0.2, 0.002 असं एक्झाम्पल जे येते आपण ह्या ठिकाणी घेतो आहे की समजा एक एक्झाम्पल तुम्ही घेतलं की 0. या ठिकाणी एक्झाम्पल जे येते 0.001405, बरोबर. याच्यामध्ये काय झालं की जे अंडरलाईन झिरोज आहेत, अंडरलाईन जे या ठिकाणी हा झिरो, हा झिरो इथला, हा इथला झिरो, हे अंडरलाईन केलेले आहेत, आर नॉट सिग्निफिकंट, इथे सिग्निफिकंट नाही असं त्याचं उल्लेख आहे. हे केव्हा आहे, जर तुमची संख्या ही लेस दॅन 1 असेल तर, म्हणजे 0.001 असं डिसिमल पॉईंटमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी काउंट करत आहात तरच तुम्हाला ते सांगता येते किंवा एक्सप्लेन करता येते काय तो पॉईंट आहे किंवा काय ती कन्सेप्ट आहे. की समजा एखादी नंबर तुमचा असा असेल की तो 1 कमी असेल तर जेवढे झिरो येतील तुमचे, म्हणजे नॉन डिजिट संख्येच्या अगोदरचे जेवढे झिरो येतील, नॉन डिजिट परत शब्द आहे का, नॉन डिजिटच्या अगोदरचे जेवढे झिरो येतील किंवा डेसिमल पॉईंटच्या अगोदर पण जेवढे झिरो येतील ते सर्वचे सर्व नॉट सिग्निफिकंट आहे. ऑल दीज आर नॉट सिग्निफिकंट, म्हणजे ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करायचे नाही असं त्याचा उल्लेख होतो. आता दिलेली संख्या जी आहे तुमची, जर तुम्ही बघितली तर 0.001405 याच्यामध्ये तुमचं सिग्निफिकंट डिजिट किती आले तर 1, 4, 0 आणि 5, त्याच्यामुळे 4 तुमचे या ठिकाणी सिग्निफिकंट डिजिट्स जे ते येऊ शकतात. ओके, म्हणजे नॉन डिजिट संख्येच्या अगोदरचे जेवढे झिरोज असतील ते त्या ठिकाणी काउंट करायचे नाही असं त्याचा उल्लेख होतो. नंतरचा जो पॉईंट आहे तो असा आहे, द झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट, म्हणजे तुमचे राईट साईडला असणारे जे झिरोज आहेत साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. जे जी तुमची नॉन झिरो व्हॅल्यू जी असेल, नॉन झिरो व्हॅल्यू जी असेल त्या नॉन झिरो व्हॅल्यूच्या राईट साईडला येणारे जे झिरोज असतील ते सर्वचे सर्व सिग्निफिकंट म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. द झिरोज या ठिकाणी म्हटले, द झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो. आता इथं संख्या बघा तुम्ही 1.500 आणि इथं बघा 0.01500, बरोबर. आता इथला नॉन डिजिट आहे 5, बरोबर, त्याच्यानंतरची राईट साईडची झिरो. इथला पण जर तुम्ही बघितला तर डिजिट जो आहे नॉन झिरो तो पण आहे 5, त्याच्या पण राईट साईडचे म्हणजे येणारे हे 00 हे या ठिकाणी आपण काउंट करू शकतो. लेफ्ट साईडचे आपण काउंट करणार नाही अगोदरचे, कारण ते आपलं ह्या तिसऱ्या फेजमध्येच ते झालेलं आहे, बरोबर. त्याच्यामुळे याची सिग्निफिकंट फिगर मोजताना तुम्हाला त्या ठिकाणी 1500 आणि इथे 1.50 आणि इथं तुम्हाला 0.0
1500 अशी आहे, तर ती 0.0 जी आहे ती आपण घेणार नाही, 1500 ह्या ज्या आहेत व्हॅल्यूज त्या आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याच्यामुळे तिथं तुम्हाला 4 सिग्निफिकंट फिगर्स जे येते मिळतील, किंवा 4 तुमच्या त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. मेजरमेंट समजा लेंथ तुम्ही घेतलं तर ह्या ठिकाणी ऑन द कॉन्ट्ररी अशा प्रकारचा हा पॉईंट समजा आपण ह्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. ओके, नंतरचा जो पार्ट आहे तुमचा तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड समजा आपण घेऊ. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची व्हॅल्यू जी आहे ती आपण समजा ह्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. डेफिनेशन ती आहे, साधा पॉईंट आहे, शेवटचा भाग आपला हा आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय आहे, तर द मॅग्निट्यूड ऑफ अन फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस ॲज, समजा एखादी फिजिकल क्वांटिटी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू जी आहे जर तुमची ती a×10^n अशा भागामध्ये जर ती एक्सप्लेन केलेली असेल, तर त्याच्यामध्ये ए जो आहे तो काय आहे, तर तो एक नंबर आहे. ए काय आहे, तर तो एक नंबर आहे, पण नेमका तो कसा आहे, तर तो 0.5 मोठा आणि 5 लहान, बरोबर. त्यांच्यामध्ये तो ए आहे, म्हणजे 0.5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए ऑर लेस दॅन 5, म्हणजे 0.5 आणि 5 ह्यांच्यामधली ती संख्या आहे. अँड एन इज अन इंटीजर कॉल्ड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, आणि तो एन जो असेल तुमचा तो इंटीजरचा, त्याला आपण ह्या ठिकाणी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जे आहे ते म्हणू शकतो. ओके, असा ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, किंवा एखादी समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की एखाद्या संख्येची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढा, तर मग ती कशी काढणार. एखादी एक्झाम्पल दिलं, समजा स्पीड ऑफ लाईट इन एअर बिकम्स 3×10^8 मीटर पर सेकंड. आता ह्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कुठे म्हटली, तर एन ज्या ठिकाणी असेल म्हणजे पॉवर जी आहे ती त्या ठिकाणची, आणि ती ह्या ठिकाणी जर बघितली आपण ह्या एक्झाम्पलमध्ये, तर ती 10^8 आहे, बरं, म्हणजे 3×10^8 पॉवर. म्हणून 8 जी आहे तुमची ती काय आहे, तर ती ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. पण त्याच्या अगोदरची संख्या बघा 3, ही तुमची कोणत्या रेशोमध्ये बसली पाहिजे, तर ती ह्या रेशोमध्ये बसली पाहिजे, म्हणजे 0.5 ती पुढे पाहिजे आणि 5 ती कमी पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जी आहे ती काढू शकतो. तसंच एक दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे की मास ऑफ अन इलेक्ट्रॉन बिकम 9.1×10^-31. आता इथं बरेच मुलं चुकतील, कारण का, तर तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जी ती काय सांगितलं आहे की 10 जी पॉवर असेल ती व्हॅल्यू म्हणजे त्या ठिकाणी असणारी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. इथं 10^-31 आहे, बरोबर, इथं 10 काय आहे, तर ती -31 आहे. आता ह्या ठिकाणी थोडीशी ॲडजस्टमेंट अशी बघा, तुम्हाला एक कंडिशन ह्या ठिकाणी देऊन टाकलेली आहे, ती कंडिशन जर तुम्ही बघितली तर त्या कंडिशनमध्येच असा उल्लेख केलेला आहे की ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की जी तुमची कंडिशन आहे कोणती, तर 0.5 जी कंडिशन ह्या ठिकाणी आपण म्हणतो आहे ती कंडिशन हां, की 0.5 बिकम्स, म्हणजे ह्या कन्सेप्टमध्ये तुमचा ए पाहिजे, ए नेमका जो येतो ह्या ठिकाणी दिलेला आहे, जो 10^2 समथिंग जी असेल त्याला मल्टिप्लायर असेल. ह्या ठिकाणी तुमचा ए काय झाला, तर तो झाला 9.1, आणि तो 9.1 जो तो ह्या कंडिशनमध्ये बसत नाही, मग त्याला अरेंज करायचा आहे. मग तो अरेंज करत असताना तुमचा डेसिमल पॉईंट जो तुम्हाला तो सरकवायचा आहे, तो 5 कमी पाहिजे, 5 पुढे नको पाहिजे, 6 पण नको पाहिजे, 5.5 पण नको पाहिजे, पण तो डायरेक्टली आपला 9.1 आहे, बरोबर. व्यवस्थितपणे समजून घ्या, तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची इथे काढता येते. आता याची एक्झाम्पल आपली सुरू होती उद्यापासून, तर त्यात तुम्हाला अजून ते क्लिअर होईल. 9.1×10^-31 म्हटलेलं आहे, तर -31 डायरेक्ट त्याचा ॲन्सर लिहू नका, अगोदर त्या एचा विचार करा जी कंडिशन तुम्हाला ह्या ठिकाणी म्हटलेली आहे. आपण त्या एचा विचार करताना तुम्ही त्या ठिकाणी असं करा की तो ए नेमका काय आहे, तर तो 0.5 म्हणजे 0.5 किंवा त्यापेक्षा मोठा पाहिजे आणि 5 तो अजून लहान पाहिजे. आता 9.1 जर बघितलं तर हा 5 मोठा आहे, त्याच्यामुळे त्याला लहान करायचं आहे. मग तो डिसिमल पॉईंट जो 9 अगोदर त्या ठिकाणी जर तुम्ही दिला, 1 नंतर दिला, तर तो 91 होईल, बरोबर. म्हणजे 9.1 हा जर डिसिमल पॉईंट जो तुम्ही जर 1 पुढे दिला, तर तो तुमचा डायरेक्टली 91 तो होऊन जाईल. तो तुम्हाला 5 कमी पाहिजे, म्हणून तो डिसिमल पॉईंट जो तुम्हाला तो या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणून तुम्ही ती व्हॅल्यू जी आहे ती अशी 0.91 त्या ठिकाणी करू शकतात. आता ती जर तुम्ही संख्या जर समजा त्या ठिकाणी कमी करत आहात, तर तुमचा पॉवर जो येतो त्या ठिकाणी चेंज होईल. म्हणजे इकडची संख्या जर कमी झाली, तर इकडची पॉवर ही कमी करायची, जास्त होते, हे
हे तुम्ही समजून चला. बरोबर, काय सांगतोय ते समजून घ्या. की जर समजा असं डेसिमल पॉईंटचा जर प्रकार त्या ठिकाणी आला आणि त्यावेळेस जर तुम्हाला डेसिमल पॉईंटचं किंवा झिरोचे किंवा डेसिमल पॉईंट तो ॲडजस्ट करायचं असं त्या ठिकाणी जर प्रश्न पडला, तर तो ॲडजस्ट करत असताना एक पॉईंट लक्षात घ्या की जर समजा तुमचा मल्टीप्लायर जो येतो जर लहान होत असेल तर पॉवर जी आहे ती जास्त पाहिजे. आता इथं जर तुम्हाला असं वाटलं की -31 आणि -30 ह्याच्यात मोठा कोणता, तर तुम्ही लगेच 31 म्हणसाल. परंतु त्या ठिकाणी सिम्बॉल बघा, त्याला साईन मायनस आहे, त्याच्यामुळे साईन जर मायनस असेल तर ती संख्या ऑब्व्हियसली लहान असेल. म्हणजे साईन जर मायनस असला आणि संख्या जेवढी तुम्हाला लहान वाटते ती मोठी असते. आता -30 ह्या ठिकाणी आहे, जर तिथं -29 झालं तर ती -29 -30 मोठी असेल. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण इकडचा जो भाग आहे जर तो लहान करत आहोत, इथं 9.1 होता तो आता आपण 0.9.1 करतो आहे, एका डेसिमलने आपण सेला सरकवलेला आहे. तेवढेच पॉईंट तेवढे डिजिट तुम्ही ह्या मल्टीप्लायरला त्या ठिकाणी कमी जास्त प्रमाण त्याचं जे ते करू शकता. ओके, म्हणून ह्या ठिकाणी एकने आपण ते घर सरकवलेलं आहे, म्हणून एकने ही पॉवर जी त्या ठिकाणी ती कमी झालेली आहे. म्हणून -31 तो 30 झालेला आहे, त्याच्यामुळे तुमची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड याची -30 जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. ओके, परत एकदा सांगतो की जो तुमचा मल्टीप्लायर आहे इथं तुम्ही बघा a × 10⁻⁶, वेअर ए जो आहे तुमचा तो नंबर आहे. नेमका तो नंबर कसा पाहिजे, तर 0.5 मोठा किंवा 0.5 असला तरी चालेल, लेस दॅन ऑर इक्वल म्हटलं त्या ठिकाणी, आणि 5 लहान. बरोबर, ह्या कंडिशनलाच तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. ही कंडिशनच घेऊन आपण त्या ठिकाणी ह्या 9.1 0.91 असं करतोय. ओके, त्याच्यामुळे तुमची ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जी आहे ती -30 अशी त्या ठिकाणी म्हटली आहे. ओके, अशा प्रकारे आपण ह्या सर्व पॉईंटचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. बऱ्याचदा तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड याच्यावरती एक एक मार्काचा प्रश्न विचारला जातो, MCQ म्हणा किंवा परीक्षेला थिरॉटिकल, तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. तुम्हाला ज्या कोणत्या पॉईंटमध्ये काही अडचण वाटली थिरॉटिकली अभ्यास करताना, तर मला तुम्ही माझ्या नंबरवरती पर्सनली मेसेज करू शकतात, विचारू शकतात. काहीही अडचण वाटली तरी तुम्ही मला त्या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेल. नेक्स्ट लेक्चरला जे आहे ते आपण आता प्रॉब्लेम्सच्या भागाकडे त्या ठिकाणी वळणार आहोत. ओके, आजच्या लेक्चरला आपण ह्याच ठिकाणी थांबू. थँक्यू.